मराठवाड्याची आरोग्यदायिनी म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय म्हणजेच घाटी येथे मराठवाड्यातून दररोज जवळपास 1000 रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. मात्र घाटीमध्ये असलेल्या सुविधांचा अभाव बघून रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतोय. बघूया त्याबद्दलचा एक ग्राउंड रिपोर्ट. मराठवाड्याची आरोग्यदायिनी घाणीच्या साम्राज्यात जवळपास 250 स्वच्छता कर्मचारी, तरीही घाटी परिसर अस्वच्छ. घाटीबाहेरील परिसरासह आतमध्येही घाणीचे साम्राज्य. प्रशासनाचे दुर्लक्ष की नागरिकांचा हलगर्जीपणा. येथील भिंतींना गुटखा आणि तंबाखूचा रंग. घाटीत जेवणाची व्यवस्था नाही आणि बसण्याचीही सुविधा नाही. रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांना होतोय मनस्ताप. आजारी रुग्णांसोबतच नातेवाईकही होत आहेत आजारी. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या या प्रकाराला कोण आहे जबाबदार? मराठवाड्याच्या आरोग्यदायिनीत म्हणजेच घाटीतील सर्व भिंतींवरती गुटखा आणि तंबाखू खाऊन थुंकलेले असल्यामुळे भिंतींना तंबाखूचा रंग लागल्याचे दिसून येत आहे. तसेच जागोजागी कचऱ्याचे ढीग आणि ड्रेनेजचे पाणी साचलेले असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांना या ठिकाणी जेवणाची तर व्यवस्था नाहीच, मात्र घरून आणलेले जेवण देखील त्यांना ना इलाजाने याच ठिकाणी करावे लागत आहे. ज्या ठिकाणी हे नातेवाईक जेवायला बसतात त्याच ठिकाणी ड्रेनेजचे पाणी तुंबलेले असल्यामुळे त्यांना नाक दाबून जेवावे लागते. यासोबतच झोपण्यासाठीही सुविधा नसल्याने त्यांना रात्र मच्छरांसोबत काढावी लागते. त्यामुळे रुग्णांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी दाखल केलेल्या रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांना बसण्याची सुविधा किंवा आराम करण्यासाठी स्वच्छ जागा नसल्याने अनेक नातेवाईक हे घाणीमध्ये झोपलेले किंवा बसलेले दिसून येतात. किती दिवसापासून पेशंट इथं तुम्हाला जेवण्यासाठी? त्यासोबतच येथील लिफ्ट आणि जिना या ठिकाणी बरीचशी घाण दिसून आली, तर जागोजागी तंबाखू आणि गुटखा खाऊन थुंकलेलेही आढळून आले. इमारतीमधील खिडक्यांमधून कचरा टाकण्यात येत असल्याने प्रत्येक इमारतीच्या खिडक्यांमध्ये घाण साचलेली आहे. त्यामुळे खिडक्यांमधून स्वच्छ हवा येण्याऐवजी दुर्गंधी पसरली आहे. अशा अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये असलेल्या घाटीमध्ये अनेक रुग्ण हे दररोज उपचार घेतात. हे सर्व चित्र अतिशय गंभीर आहे. घाटी प्रशासनाकडून माहिती घेतली असता या ठिकाणी जवळपास 250 ते 300 स्वच्छता कर्मचारी आहेत, तर अजूनही 200 पेक्षा जास्त जागा रिक्त असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मात्र इतके कर्मचारी स्वच्छता करण्यासाठी असतानाही परिसर अस्वच्छ कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जेव्हा प्रभारी वर्षा रोटेगावकर दिन होते तेव्हा आम्ही राऊंड घेतला होता. त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी त्या गंदगी साचलेली होती. त्यावेळेस आम्ही सगळ्या निदर्शनं आणून दिलेले आहे, परंतु त्याबद्दलही आजपर्यंत काही झालेलं नाही आहे. आम्ही म्हणजे इंटर राष्ट्रीय मजदूर काँग्रेसतर्फे दिनला भेटलो आहे. त्यांना सांगितलं की तुम्ही लवकर लवकर भरती करा आणि जे गंदगी झालेली आहे त्याच्याबद्दल आपण लवकर लवकर ही भरती झाल्यानंतर जे आपल्या ह्याच्यामध्ये साफसफाईबद्दल लोकांची काही तक्रार आहे किंवा जे लोक येतात त्यांनाही आम्ही अवेअर करणार आहोत की तुम्ही ह्या ठिकाणी घाण टाकू नये. कारण त्याच्यामुळंच जास्त प्रमाणे जे पेशंटचे नातेवाईक येतात त्यांच्यामुळे जास्त प्रमाणे घाण होते. आम्ही पण त्याकडे मी जर लक्ष देऊ
आणि जे सभासद आहोत अभ्यास समितीचे त्यांनी पण या खेळ लक्ष देऊन सभे कशी काय होईल याच्याकडे आम्ही जास्तपण लक्ष देणार आहोत। आता याकडे घाटी प्रशासन कसं बघते आणि यापुढे तरी या सर्व गोष्टींना गांभीर्याने घेऊन घाटी प्रशासन यावर काही उपाययोजना करते का हे बघणे गरजेचे आहे। कॅमेरामन अख्तरसह सचिन चव्हाण, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर।